मित्रांनो, आपण संपूर्ण या जिमचा व्हिडिओ घेतो आहे आणि या जिमचं नाव आहे VIP जिम. पण आज माझ्यासाठी एक चांगला आपल्या सर्व फॅनसाठी किती किलोचा मारू शकतो? 3-4 अरे वा, 30 किलोचा मित्र, 30 किलोचा डंबल्स आपल्यासाठी आज मारून दाखवतोय, बघूयात. चला जय शिवराय. मित्रांनो, आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आलो आहे माझ्या खास एका मित्राकडे. मित्र पण बोलू शकता किंवा त्याला मी भाऊ, माझ्या भावाप्रमाणेच बोलू शकतो, ज्याने आज स्वतःच्या जिद्दीवरती, स्वतःच्या हिंमतवरती एक स्वतःचा एक छोटासा मुंबईमध्ये व्यवसाय निर्माण केलेला आहे. तो म्हणजे आपण दाखवतो तुम्हाला माझ्या पाठीमागे, ही एक जिम आहे. या जिमचं नाव आहे VIP जिम. तर मित्रांनो, तुम्ही मराठीमध्ये, पूर्वीच्या मराठीमध्ये एक पुस्तकामध्ये एक धडा होता, जिद्द हीच दौलत. आणि ती खरी दौलत त्याने आज स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवर इथे कमवलेली आहे. दाखवतो तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघा. त्या ह्या जिमसाठी किंवा गावावरून आल्याच्या नंतर त्याने किती स्ट्रगल केलं आहे ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमधून. तर मित्रांनो, हाच तो माझा मित्र आहे, माझा भाऊ आहे. याचं नाव आहे विनोद आरेकर, पण त्याला लाडाने आणि असं जसे आपलं टोपण नाव असतं, आपले आई वडील आपले एक लाडाने एक टोपण नावाने हाक मारतो, म्हणजे बाळा आरेकर. बाळा आरेकरच्या नावाने फेमस आहे आणि याचीच ही स्वतःची जिम आहे. तुम्हाला दाखवतो की त्याने किती स्ट्रगल करून हे सर्व गावावरून आल्याच्या नंतर स्वतः भाड्या मुंबईच्या ठिकाणी भाड्याने राहून स्वतः एक स्वतःचं एक मोठं स्वप्न असून चांगलं शिक्षण घेऊन स्वतःचा हा व्यवसाय कशाप्रकारे त्याने या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी केलेला आहे तो तुम्हाला दाखवतो आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे कशी आहे की माझ्या आईचं स्वप्न की आपण मुंबईला जायचं, सर्वांसारखी एक छोटीशी रूम पाहिजे, काहीतरी कर, गरिबी आपली दूर कर आणि मुंबईत स्वतः पावलं तर उभारा. ते स्वप्न घेऊन मी मुंबईला आलो, मला मित्रांनी दोघांनी घेऊन आले आणि त्यानंतर मी कुठेतरी एक काकांच्या रूमवरती भाड्याने राहिलो. त्यानंतर मग तिथून जॉब करायला सुरुवात केली, हाऊसकीपिंगचा जॉब केला, बाथरूम टॉयलेट साफ केले. आणि यास हे असंच नाही सांगायचं स्ट्रगल बाथरूम टॉयलेट साफ करण्याचं, आपल्या गावातल्या दोन व्यक्तीने मला प्रत्यक्ष बघितलं आहे की मी हाऊसकीपिंग जॉब करताना, एक हवेश आरेकर, दुसरा पप्पू केळंबेकर, दोघांनी मला प्रत्यक्ष बघितलं आहे की हा काय जॉब करतो आहे. त्यानंतर एक म्हणजे शिक्षक व्हायचं होतं, दुसरं म्हणजे पोलीस भरतीमध्ये. आणि शरीराची मला जास्त हौस होती की शरीर चांगलं बनवायचं. मग मी मेहनत करायला लागलो, जॉब करायला लागलो. त्यानंतर हळूहळू शिक्षण वाढवत गेलो, 12वी झाली. त्यानंतर 12वी म्हणजे गावालाच झाली होती, 15वी मी मुंबईला केली, BA झालो. त्यानंतर BEdला ॲडमिशन घेतलो टीचरसाठी, टीचरची डिग्री घेतली, क्लासेसला जॉबला लागलो, थोडीफार छोट्या शाळेमध्ये जॉबला लागलो. त्यानंतर मग जिम माझी चालूच होती, 2012 ती जिम चालू होती. ज्या सरांकडे मी जिम करायचो त्या सरांनी मला थोडंफार नॉलेज दिलं, त्यांनी सांगितलं की तू ह्याच्यामध्ये तुला काय करायचं असेल तर कोर्स कर, त्यानंतर पुढे त्या फील्डमध्ये तू जाऊ शकतोस. पण कोर्ससाठी त्यावेळी 40,000 ते 50,000 रुपये पाहिजे होते, पण तेवढे पैसे आमच्याकडे नाही. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही मला पुस्तकं द्या, मी त्याचा अभ्यास करतो, तुम्ही मला शिकवा. मग त्या पद्धतीने मला शिकवलं, पुस्तकं दिली, त्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी मला जॉबला पण लावलं. मी क्लासेसचा जॉब करायचो, शाळेमध्ये जायचो आणि जिममध्ये पण शिकवायचं, असं तिन्ही जॉब एकत्र केले. त्यानंतर त्याच सरांनी मला सांगितलं की आता मी काही वर्षानंतर गावाला वगैरे जाणार आहे तर तू माझी जिम सांभाळ. मग मी त्यांची जिम सांभाळायला लागलो. असे 1-2 वर्ष गेली आणि लॉकडाऊनचा प्रसंग आला आणि त्यावेळी ते सर मला बोलायला लागले की आता लॉकडाऊन आहे, मी शक्यतो जिम बंद करतो किंवा विकतो, तर तू कोणतरी गिरायक बघ किंवा तू घे. पण मी बोललो की एवढे पैसे कुठून आणणार, त्यावेळी त्याची किंमत 5.5 लाख रुपये होती. ते बोलले 5 तरी बघ कुठे भेटतात, तर नाहीतर मी मला दुसरा कोणतरी गिरायक बघतो. मग मी घरी विचारलं तर घरचं कोणाला काय, माझ्या आईवडिलांना पण त्याची माहिती नव्हती जिम म्हणजे काय, आणि घरी एवढं आमच्याकडे पैसा पाणी कुठून असणार, कारण आम्ही भाड्यानं राहतो, बहिणीचं लग्न बाकी, माझं लग्न बाकी, रूम नाही आमच्याकडे, काही नाही, तेवढे पैसे कुठून जमा करणार. मग शेवटी मग विचार केला की काहीतरी करावं लागेल, मित्रांना वगैरे चौकशी केली, काही ग्रुपमध्ये मी स्वतः मेसेज केला
माझ्या मित्रांना मेसेज केला की कोणीतरी मला मदत करा, मी सगळ्यांचे पैसे वेळेवर देईन, एवढे एवढे पैसे पाहिजे आहेत. त्याच्यामध्ये 3 ते 4 व्यक्तीने मला जरूर मदत केली. आमच्या गावातल्या पण 2-3 व्यक्तींनी केली, 1-2 व्यक्तींनी, बाहेरच्या माणसांनी पण मला मदत केली. नंतर विषय केला की आता करायचंच, 50,000 माझ्याकडे जमा झाले. मी त्या सरांना सांगितलं की 50,000 मी तुम्हाला टोकन देतो आणि सामान घेतो, आणि जशी माझी जिम सुरू होईल त्या महिन्यापासून मी तुम्हाला थोडे थोडे पैसे देतो. मग ते सर चांगले होते, त्यांची आई पण माझ्यावरती खूप विश्वास ठेवायची. मग त्यांनी मला सामान दिलं. मला हे सर कुठले होते? सरांचं नाव आहे समीर घाडेगावकर सर, आणि त्यांचं मी माझ्या बोर्डवरती नाव लिहिलेलं आहे. अच्छा, बघू शकता या बोर्डवरती त्यांनी, कारण त्यांच्या मेहनतीमुळे किंवा त्यांच्या आदर्शामुळे मी इथपर्यंत आलो. माझे स्वप्न, माझा ध्यास स्वप्नवरती. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्याने ज्याचे उपकार आपल्यावरती आहेत त्याचे उपकार एक मरेपर्यंत आपण विसरू नये, हा एक चांगला संदेश बाळाने आपल्या जिममध्ये ठेवलेला आहे. बघा, श्री समीर घाडेगावकर सर यांच्या प्रेरणेतून माझे स्वप्न, माझा ध्यास, स्वप्नपूर्ती, VIP जिम अशा बोर्डचा एक त्यांनी हेडिंग दिला आहे. खरंच छान. असं काय, मग त्या सरांनी सांगितलं की ठीक आहे, चालू कर तू, हळूहळू पैसे दे. मग मी सामान ठेवायचं कुठे? आता मी तेव्हा लॉकडाऊनमध्ये गावाला होतो, त्यावेळी मी मग माझ्या एका मित्रांना फोन केला मुंबईच्या की जागा कुठेतरी बघा, सर आपल्याला सामान देत आहेत, टोकन मी त्यांना थोडंसं दिलेलं आहे, तर सामान ठेवूया. मग तो मित्र पण माझा, म्हणजे मित्र नाही तर एक मोठा भाऊ आहे, आणि त्यांनी माझा स्ट्रगल झिरोपासून बघितला होता, आणि तो आहे UP मधला, उत्तर प्रदेशमधला. त्यांचं नाव हितेश सिंग. त्यांनी बोललं, तू काय टेन्शन घेऊ नको, मी सगळं बघतो, तू फक्त मुंबईला ये, सामान त्यांचं ताब्यामध्ये घे आणि माझ्या रूममध्ये ठेव. जिथपर्यंत लॉकडाऊन आहे तिथपर्यंत माझ्या रूममध्ये ठेव, भाड्याचं आपण नंतर बघू. मग ते मी मुंबईला आलो तातडीने, सामान सगळं ताब्यामध्ये घेतलं, आणि हितेश सिंग जर माझा मित्र म्हणजे त्याला माझा, मला ते भाऊ मानतात छोटे, आणि त्यांच्या रूममध्ये मी सामान ठेवलं. करीब 1.5 वर्ष त्यांच्या रूममध्ये माझं सामान होतं, आणि त्यांनी मला फक्त मदतच नाही तर 1.5 वर्षात 1 रुपया पण भाडा घेतला नाही. बरोबर. फक्त त्यांनी मला सुरुवातीपासून आज पण मी त्यांच्यासोबत जिम केली, त्यांनी माझा स्वभाव, माझं बोलणं ते बघून त्यांनी 1 रुपया पण भाड्याचं घेतला. आणि मुंबईला अशी माणसं आपल्याला भेटताना खूप कठीण आहेत. मित्रांनो, लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांनी आपला बिझनेस स्टॉप करून, आपला बिझनेस बंद करून, आपला कामधंदा बंद करून गावाला गेले, किंवा इतरत्र आपले छोट्या मोठ्या नोकरीधंद्याला राजीनामा देऊन निघून गेले. परंतु या लॉकडाऊनमध्येच माझा हा मित्र, माझ्या मित्राने स्वतःचा हा व्यवसाय स्टार्टअप केला आहे. बाळा, कसं केलेस तू या लॉकडाऊनमध्ये, जरा थोडक्यात सांग मला. लॉकडाऊनच्या अगोदर मी जिम खरेदी केली, त्यानंतर खरेदी केली म्हणजे आम्ही लेखी खरेदी केली की मी घेतो आहे. त्यानंतर मग सरांना टोकन दिलं 50,000 रुपये जे होते माझ्याकडे, ते मित्रांनी वगैरे दिलेले, आणि त्यानंतर लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागल्यानंतर आता जिम सुरू होणार नाही, वर्ष म्हणजे 5 महिने गेले, 6 महिने गेले, जिम सुरू होत नव्हती. मग सर बोलले काहीतरी करून आम्हाला थोडेफार पैसे देत जा. मग शेवटी मी काय केलं, मग बहिणींना विचारलं, आईला विचारलं. मग आईने माझ्या, आमची त्यावेळी 4 मुलांची आईने RD काढल्या होत्या लहानपणीपासूनच्या, म्हणजे 20 रुपये 30 रुपये 40 रुपये असं जमा जमा करत तिने मला 40-45,000 रुपये 5 मुलांच्या बुकामधले दिले. RD म्हणजे पोस्ट ऑफिसमधले 20 रुपये 30-30 रुपये 40-40 रुपये, आता सध्या ते 100 रुपये झाले आहेत. असं असं करून आम्ही 4 भावंड, वडिलांच्या नावावरचं बुक आणि स्वतःच्या नावावरचं बुक, अशी 5 बुकामधले पैसे तिने 4.5 ते 5 हजार रुपये 45-40 हजार रुपये मला त्यांनी दिले. त्यानंतर मग मोठ्या बहिणीने बोलले की तू काय टेन्शन घेऊ नको, जेवढे माझे दागिने आहेत ते सगळे तू सोनाराकडे ठेव, तिथून तू व्याजाने पैसे घे, आणि तुला जे करायचं आहे ते तू कर, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत. असं बोलल्यानंतर मग तिचं दागिने ते आणि आईने दिलेले पैसे हे सगळं घेऊन मी त्या सरांना दिले, आणि हा व्यवसाय सुरू केला. लॉकडाऊन चालूच होतं, पैसे देऊन झालेले होते, कर्जामध्येच मी होतो, तरी देखील जिद्द मी काही सोडली नाही की आपल्याला करायचं आहे. 1.5 वर्षच अशी गेलीच, 1.5 वर्षानंतर माझी जिम सुरू झाली, आणि ती तरी देखील माझ्या मोठ्या बहिणीने किंवा माझ्या आईने माझ्यावर तेवढा विश्वास ठेवून ते मला धीर देत होतं की सुरू होईल, आणि सुरू झाल्यानंतर सगळं काय व्यवस्थित होईल, तू काही टेन्शन घेऊ नको, जे काय व्याज होतं ते व्याज आपण कसं ना कसं देत राहूया. बरोबर, नक्कीच बाळा, कारण आईचा आणि बहिणीचा जर आपल्या आई वडिलांचा आपल्याकडे आपल्या पाठीशी हात असेल ना, तर मग आजूबाजूच्या लोकांचे पाय पकडायची गरज येत नाही. आणि दुसरं आहे की आता हे कसं आहे की पर्सनल लाईफ आहे, की जी माझी आत्ता वाईफ आहे ती, त्याचं आणि माझं पहिलं प्रेम हो लव्ह मॅरेज आहे ना, तर तिने देखील आपली सोन्याची चैन
आणि दुसऱ्याच्या म्हणजे साळीमधल्या एका व्यक्तीकडून 40,000 रुपये मला उधारीवर दिले लग्न व्हायच्या अगोदर 2019 लग्न झालं मला 2022 मग तिने स्वतःची चैन घाण ठेवून आणि 40,000 रुपये तिने देखील मला त्याच्यामध्ये दिलेलं होतं. एवढा त्या माझ्या लोकांनी तिन्ही माणसानं मला विश्वास ठेवला आणि त्याच्यावर त्या तिना तिघांच्या विश्वासावरती मी उभा आहे. ठीक आहे मित्रांनो, आता सर्व तुम्ही बाळाची मुलाखत ऐकलं असेल, पण आता ज्या टी शर्टवरती बाळा होता त्याला तुम्ही बघितलं आहेत, पण आता बाळाने टी शर्ट काढलं आहे त्या विदाऊट टी शर्टवरती बाळा कसा दिसतोय ते तुम्हाला दाखवतो. हा आहे बाळा, बघू शकता बाळाची बॉडी, स्वतः जिम ट्रेनर असल्यामुळे मला फुगवण्यासाठी किंवा मसलची बॉडी बनण्यासाठी ही मशीन वापरण्यात येते. लेग पुल डाऊन, बायसेप्स साठी ही लेग प्रेस आहे आणि त्याच्यामध्ये स्क्वॉट पण मारू शकतो आपण. 2-in-1 मशीन आहे ही. त्यानंतर ही आहे लेग एक्सटेन्शन आणि त्याच्यामध्ये लेग कल पण मारू शकतो. ही पण 2-in-1 मशीन आहे, एकावेळी 2 मसल याच्यावरती होतात. हे आपली बेंच प्रेस आहे चेस्टसाठी, इन्क्लाइन आणि फ्लॅट. ही स्मिथ मशीन आहे, या स्मिथ मशीनवरती आपण चेस्ट शोल्डर वगैरे मारू शकतो. या ठिकाणी सर्व मी प्लेट ठेवले आहेत. ह्या सगळ्या डंबल्स आहेत, आपल्याकडे 2 किलोपासून ते 30-35 किलोपर्यंत वेट आहे. पुढे सायकल आहे, ती ट्रेडमिल आहे आणि बाकी सर्व ह्या बेंचेस वगैरे आहेत. बेंचमध्ये पण इंक्लाइनवाली बेंच आहे. त्या ठिकाणी पुढे एक आहे आपली रिस्ट कलवाली आहे, रिस्ट कलवाली मशीन आहे ही. हा डबल बार आहे, या ठिकाणी आम्ही ट्रायसेपसाठी चेस्टसाठी पुशअप्स वगैरे मारतो. आणि या ठिकाणी लेग कल मशीन आहे, ही काफ मशीन आहे लेगची मशीन. त्यानंतर इथे बेंच मारतो आम्ही, ते स्क्वॉट मारतो लेगसाठी. आणि हा टी बार आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. गावून आलेला मुलगा, गावावरून आलेला मुलगा जेव्हा कॉम्पिटिशनला उतरतो त्याला तेव्हा त्याला कुठल्या गोष्टीचं माहितीच नसतं. कॉम्पिटिशन म्हणजे काय असतं, स्टेजवरती गेल्याच्या नंतर बॉडी बिल्डिंगसाठी काय तिथे प्रोसिजर असतात ते काही माहिती नसतं. तरीही तिथे त्याने तिसरा क्रमांक कशा परिस्थितीमध्ये पटकवला होता ते आपण आता जाणून घेऊया. तर कॉम्पिटिशन होती जोगेश्वरीला. आदल्या दिवशी माझा मित्र बोलला की तुझी बॉडी चांगली दिसते आहे, कडक बॉडी आहे, गावची बॉडी आहे, तू उतर. मी बोललं कसं काय असतं, तो बोलतो मी सगळं तुला सांगेन, तू उतर. मग एकच दिवस आम्ही फक्त प्रॅक्टिस केली बॉडी याची, पोझिंगची कशी करतात. आणि दुसऱ्या दिवशी लगेच पोझिंग सकाळी. आणि मी विसरलो, तिथे जाऊन
बसलो तो मला दाखवत होता, मोबाईल मी दाखवत होता तो मला हे असं 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 पोझिंग मारायचे असं असं सांगणार ते, त्याच्याबद्दल तुम्ही मारत राहा. बोललो ठीक आहे, लक्षात राहिला माझ्या. नंतर बोललं का ठीक आहे चल आता आपण क्रीम लावायला जाऊया. जसं आम्ही क्रीम लावायला गेलो ते बोललं कुठली क्रीम, मग ते बोलले अरे क्रीम नाही तुझ्याकडे डब्बा, ते बोललं डब्बा नाही आहे. तर बोललं कसं काय होणार, बोललं मला काय म्हटलं माहिती नाही, मला ट्रंक तरी आणलास का, बोललं ट्रंक कुठली ट्रंक, तर ट्रंक असते असे अंडरवेअरसारखे, ते पण बोललं मला माहिती नाही. मग त्याने त्याच्यावर पर्याय काढला की माझी व्हाईट अंडरवेअर त्यावेळी घातलेली होती, तो बोला ही व्हाईट अंडरवेअर उलटी कर, त्याला आपण लोकांची क्रीम घेऊया ती लावूया, आणि तुझ्याकडे क्रीम जी नाही आहे त्याच्याने आपण तो 10 रुपयाचे पॅराशूटचं तेल आण ते लावूया. ज्यावेळी तेल लावायला गेला तेव्हा केस पायाला हाताला केस, तो बोला केस तरी काढलीस नाही, तर बोला मला कायच माहिती नाही आहे तुम्हाला बोला कॉम्पिटिशनला, मला वाटले की साधी आपल्या जिमसारखी बॉडी दाखवायची आहे. नंतर बोला ठीक आहे मग काम कर, जाऊन जिलेट घेऊन ये आणि आपण ते बसून काढूया. मग जिलेट घेऊन बाथरूममध्ये बसून आम्ही पायाची केस काढली आणि त्यानंतर मग ते पॅराशूटचं शरीरात तेल लावून मी बॉडी बिल्डिंगला उतरलो. आणि बॉडी बिल्डिंग जसं की मला स्पर्धेतले एकही व्यायाम प्रकार कसा दाखवायचा माहिती नव्हतं, फक्त मोबाईलवरती बघून मी पूर्ण ते मोबाईल मेंदूमध्ये सगळं लोड केलं आणि ते जिद्दीनं तिथे उतरलो की आपल्याला नंबर काढायचा आहे. आणि ते फक्त मित्राने मला सांगितलं तुझा नंबर येणार, तुझी बॉडी आहे, फक्त तू पोझिंग दाखव, याच्या फक्त एकाच आशेवरती मी तिथे उतरलो. तेव्हा तुला तेव्हा हां त्यावेळी मला हे तिसरा क्रमांक मुंबईमधून तिसरा क्रमांक माझा आला होता त्यावेळी. मुंबईमधून हा तिसरा क्रमांक आला होता, बघू शकता मेडल आहे अजून आहे त्यांनी ठेवलेले सगळे आपल्या जिम जोगेश्वरी जोगेश्वरीला कॉम्पिटिशन होती. आणि त्यानंतर दुसरे कॉम्पिटिशन हे मला प्रथम क्रमांक मिळालेला आहे ते मालाडला होते हायवेला शिवसम्राट शिवसम्राट जिमच्या समोर शिवसम्राट. तर मित्रांनो बघू शकता की कुठल्याही गोष्टीचं माहिती नसून सुद्धा या मुलाने खरोखरच चांगल्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या या बॉडीवरती आज हा सर्वत्र व्यवसाय सुरू केलेला आहे. बाळा एक माझ्यासाठी फक्त आज मित्रांनो बघू शकता इथे सर्व डंबल्स ठेवलेले आहेत. हे डंबल्स 2 किलोपासून लास्ट 30 किलोपर्यंत आहे. बघा तू किती लास्ट किती मारू शकतोस लास्ट. मी खूप वेळा ट्राय केलेले आहे आणि मेन सराव केला असा नाही की डायरेक्ट सराव केलेला आहे, ते 2 किलोपासून तो लगातार 30 किलोपर्यंत सेट मारलेले आहेत. पण ही वेळेकाळ्याची गोष्ट आहे, प्रत्येक दिवशी आपण तसं करू शकत नाही, कधीतरी आपण मनाने ठरवलं तरच करू शकतो. अच्छा पण आज माझ्यासाठी एक चांगला आपल्या सर्व फॅनसाठी किती किलोचा मारू शकतोस तू. 30 किलो तुम्हाला 3 ते 4 रॅप मारून दाखव. अरे वा 30 किलोचा मित्र 30 किलोचा डंबल्स आपल्यासाठी आज मारून दाखवतोय, बघूयात चला. अरे बापरे कडक कडक बाळा एक नंबर. पण मित्रांनो बोलतो ना आपण जिमचं ट्रेनर म्हटल्यानंतर ट्रेनरला सर्व गोष्टी ह्या आल्याच पाहिजे, मग जिममध्ये 15 किलोची वस्तू असो किंवा 30 किलोची असतो किंवा 40 किलोची असो. आणि खरोखरच कडक असे त्यांनी हे पोज पण मारली. बाळा खूप खूप शुभेच्छा, भेटूया पुन्हा आपण एका नव्या अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद आपलं सहकार्य आणि आपले आशीर्वाद असं आमच्या पार्टीशी जाऊ दे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.